गरोदर पणात पाय दुखणे, प्रेग्नन्सी मध्ये गर्भाचे आणि आईचे वजन स्वाभाविकपणे वाढत असते, अशा वेळी वाढणाऱ्या वजनाचा ताण हा आपल्या पायांवर येत असतो, त्यामुळे गरोदरपणात पाय दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते। विशेषतः शेवटच्या 3 महिन्यात रात्री झोपताना पायाला गोळे येऊन पाय अतिशय दुखत असतात। गरोदरपणात पाय दुखणे यावरील उपाय। गर्भावस्थेत पायात गोळा येऊन पायाच्या पेटऱ्या दुखत असल्यास पायांना आयुर्वेदिक वेदनाहर औषधांनी मालिश करावी, यामुळे पायातील वेदना कमी होतात। पायांचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा। बसलेल्या स्थितीत पाय पुढे पसरून पायाचे अंगठे धरून पाय हळूहळू ताणावा। पायांचा स्ट्रेचिंग व्यायाम केल्यानेही पायात होणाऱ्या वेदना कमी होतात। पायात आलेल्या क्रॅम्प्समुळे पाय अधिक दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित वेदनाशामक औषध घ्यावे, यामुळेही पायातील वेदना कमी होतात। प्रेग्नन्सीमध्ये पायाला गोळे येऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी। अधिक वेळ उभे राहू नये। खुर्चीत बसलेले असताना पाय लोंबकळ ठेवू नयेत। एकाच ठिकाणी अधिक वेळ बसू नये। रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवून झोपावे। दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ग्लास पाणी प्यावे। लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी प्यावे। सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे। नियमित व्यायाम करावा। दररोज काही वेळ मोकळ्या हवेत फिरण्यास जावे। अशी काळजी घेतल्यास गरोदरपणात पाय दुखण्याची समस्या होत नाही। डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर गरोदर पाणी पाय अधिक प्रमाणात दुखत असल्यास किंवा गरोदर स्त्रीच्या पायावर अचानक सूज आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे। प्रेग्नन्सी संबंधित मराठीतील पुस्तक डाउनलोड करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी व बालसंगोपन विषयक सविस्तर माहिती दिलेली आहे। प्रेग्नन्सी व आरोग्य विषयक अशी उपयुक्त माहिती जाणून घेऊन हेल्दी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।